मोबाईलचे दुष्परिणाम दिसून येतात. सध्या ऑनलाईनमुळे सर्व जग जवळ आलंय. कोरोनामुळे ऑनलाईन शाळा सुरू आहेत. पालक लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात. मात्र याचे अनेक दुष्परिणाम पुढे येत आहेत. अशीच एक घटना भोसरी परिसरामध्ये घडली आहे. पीडित मुलीच्या आई वडिलांना धक्का बसला. या घटनेची माहिती भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय विधी संघर्षग्रस्त भावानं 3 वर्षाच्या सख्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केलेत. अभ्यास करत असताना युट्यूबवरील अश्लील व्हिडिओ पाहून हे अश्लील कृत्य केल्याचं आई वडिलांनी कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यामध्ये घडला आणि तो प्रकार आत्ता समोर आला. आई वडील कामाला गेल्यानंतर काय घडलं? ऑगस्ट महिन्यात भाऊ बहीण भाऊ विधी संघर्षग्रस्त मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी घरी होते. आई वडील कामाला गेल्यानंतर वडिलांच्या मोबाईलवरनं युट्यूबवरती अश्लील चित्रफेत पाहिली. त्यानंतर घरात एकट्या असलेल्या बहिणीवरती लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर चिमुकलीला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आई वडिलांनी तिला उपचाराकरिता पिंपरी येथील रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाले अशी माहिती दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन आई वडिलांनी तिला अत्याचाराबाबत विचारलं. त्यावरती मोठ्या दादानं हे कृत्य केल्यानं तिने आई वडिलांना सांगितलं. पिंपरी येथील सरकारी रुग्णालयामार्फत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद मिळवली आहे. विधी संघर्षग्रस्त मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, पुणे.